स्पार्जी मला आम्ही पारंपरिक शेती करीत आलो होतो आणि ही मला क्षेत्रफळ आहे 12 एकर। मग असं करीत करीत आम्ही आपलं ज्वारी गहू हरभरा हे पीक घेत होतो। ह्या 2 वर्षापूर्वी मी बोर घेतला, बोर घेतल्यानं पाणी लागलं, मग आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती केली। त्या टायमाला आमचा खर्चाचा आणि त्या ऊसाच्या उत्पन्नाचा 30-35 टन निघत होता। त्याच्यानंतर आम्हाला पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, आम्हाला बाहेर मिळाल्यानंतर आम्ही 1 तुकड्याला 2 एकरला आम्ही ते तंत्रज्ञान वापरलं। त्याच्यामध्ये मला पहिल्याच वर्षी 1 एकरला 50-55 टन ऊस निघाला। पहिल्या ह्याच्या अगोदर पारंपरिक शेती करीत असताना मला फक्त 35 टन ऊस निघत होता, पण ही वापरल्यामुळं मला आता ह्यावर्षी 70-80 टन ऊस निघायची निघतोयच। ह्यावर्षी मी ड्रेचिंग हिमॉलजी कॅलनेट वापरलं, त्याची पूर्ण जी ढोस आहेत त्या पद्धतीने केले। मी औंदा मी 86-032 आहे, 4.5 फुटावर सरी आहे। त्यांच्या सांगण्यावरून 21 दिवसाला ढोस देऊन पुन्हा ड्रेचिंग करून ढोस दिले। आता माझ्या ऊसाची कांडे 28 कांड्यावर आहे, 10 महिन्याचा ऊस आहे माझा आणि 4 महिने अवधे जाण्यासाठी। तरी माझा सरासरी ऊस 2.5 ते 3 किलो आज भरू शकतो आणि 4 महिन्याच्या अवधीनंतर आणि 1/2 किलो वाढतो आहे। तरी मला एकरी आमच्या 40,000 ऊसाची संख्या आहे आणि तो 100 टनापर्यंत जाणे शक्यता आहे। आणि हे जे तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं हे मला अनुभव आला, ह्याची आणखी 4 महिने बाकी ऊस तोडायची आणि 4 महिन्यात त्याची 1/2 किलोची वाढ होणार आहे। आणि ह्याच्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला ह्या ऊसाचा अनुभव आलेला आहे की खात्री आहे मला की पाटील बायोटेकमुळं ऊस वाढू शकतो, एकरी 100 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। पारंपरिक पद्धतीनं मला 10,000 खर्च येत होता, उत्पन्न मला दयाव्याला तर 40-35 टन निघत होतं। आता मी पाटील बायोटेकचा रासायनिक खत आणि पाटील बायोटेकचे खत असं दोन्ही मिळूनचा खर्च मला 14,000 आला आणि आत्ता मला त्या ऊसामध्ये 100 टन ऊस निघतो आहे आणि गेलेला नाही, गेल्या निघतोय 100%। मला खात्री आहे त्याची की फरक पडलेला आहे ह्याच्यामध्ये। मला मी आजूबाजूच्या शेतकऱ्याचा पारंपरिक पद्धतीने केलेल्या ऊसाचा आवरेज बघितला आहे, तरी त्यांना 30-35 टन एकरी निघायले आणि मी जी तंत्रज्ञान वापरलं आहे ते मला 100%च्या जवळपास चाललेलं आहे। आणि मी ही इतर पिकाला बी घेतलेलं आहे, सोयाबीनलाही घेतलेलं आहे, तिथं सुद्धा मला 15-18 फुटे सोयाबीन निघालेले आणि मी ही ह्याचा वापर पूर्णपणे पूर्ण टोटल माझी 12 एकर जमिनीला करणार आहे। आता इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आहे ह्या तंत्रज्ञानाचा 1 एकर 1/2 एकर जशा ऐपतीप्रमाणे वापर करून जास्तीत जास्त पाटील बायोटेकचा वापर करून जास्त उत्पन्न वाढवण्याची गरज आहे, त्यांनी सुद्धाही वापरावं। आम्ही काही प्लॉट पाहण्यासाठी गेलो होतो मित्राच्यानी, ते प्लॉट पाहिल्यानंतर असं आम्हाला समजून आलं की त्या प्लॉटमधले ऑव्हरेज ऊसाचे 100 टनाकडे जाण्याची शक्यता आहे आणि ते पाहून आम्ही पाटील बायोटेक वापरलं हिमॉल कॅलनेट आणि रिलीजर। तर गतवर्षी माझ्याकडं थोड्या एकरला वापरलं होतं, ते मला तिथं 55 ऑव्हरेज आलं, पण यावर्षी मी त्याप्रमाणे टोटल वापरलं गेलं तर त्यामुळं मला सध्या आमदा 80-90 ऑव्हरेज येईल अशी मला गॅरंटी आहे। आणि ऊसाचं वजन सध्या माझ्या जवळपास 2.5-3 आणि थोडा टाइम असल्यामुळं आणि 1/2 किलो वाढणे शक्यता आहे। पारंपरिक शेती मध्ये करताना आपल्याला पहिला खर्च आपला खत बियाणं याच्यामध्ये आपल्याला 9-10 हजार रुपये होत होता आणि आता आपण पाटील बायोटेक मला पाटील बायोटेकचा खर्च जवळपास 13-14-15 हजारापर्यंत होतो आहे। पण पहिलं उत्पन्न आपलं 40-45 पुढं जात नव्हतं, हायेस्ट उत्पन्न 40-45, पण आज पाटील बायोटेकचे 14,000 रुपये एकरी बीज खर्च वाढला तरी आपलं उत्पन्न कमीत कमी 20-25 टनानं वाढायलं आणि त्यामध्ये आपल्याला मिळणारा फरक जो आहे तो फरक म्हणजे आज आपल्याला कमीत कमी 25-30 हजाराच्या पुढून एकरी मिळत आहे। ह्याच्यामुळं मी 6 एकर पाटील बायोटेक ऊसावर केलेला आहे, ऊसाला सगळं पाटील बायोटेक केलेलं आहे आणि त्या सगळ्या 6 एकरचा जर ॲव्हरेज काढलं तर मला किमान 1-1.5 लाख ते 1.5 लाखापर्यंत माझं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे असं मला वाटते। आणि मी माझ्याकडं 20 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये मी 6 एकर
क्षेत्राला मी पाटील बॅट वापरलेला आहे आणि बाकीचे 10-12 एकर जमिनीला मी वापरत नाही, पण आता असं मला वाटतं की ते मी बाकीच्या क्षेत्राला सध्या मी वापरू शकल आणि मला वापरलं तर ते परवडतं आणि पाटील बॅटमुळं उत्पन्नाचं वाढतं असं नाही तर जमिनीचा पोत सध्या वाढतो आणि जमिनीची सुपीकता सध्या कायम राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदे होणार आहेत. आणि आपल्या आजूबाजूचे शेतकरी सध्या आपलं पाहून 1-2 एकरला पण पाटील बॅट करीत आहेत आणि त्यांच्या सध्या लक्षात येऊन हे झालेलं आहे की त्यांना लक्षात आलेलं आहे की आता आपल्या ऊसातला फरक आणि त्या ऊसातला फरक हे दररोज आपल्या शेतापाशी असणारे जवळचे शेतकरी पाहत आहेत, त्याच्यामुळे ते सध्या आपलं पाटील बायोटेक वापरणार आहेत. हे कमीत कमी 1-5-6 वर्षापासून मी शेतीची मला आवड लागली आणि मी शेतीच्या ह्याच्यामध्ये हे करीत होतो की पहिले जे आपण जुन्या पद्धतीनं पिकं घेत होतो त्या पिकामध्ये खर्च आणि उत्पन्न ह्याच्यामध्ये नफ्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होतं, त्यामुळं मी 1-2 वेळेस असं टी व्हीवर कार्यक्रम बघितल्यानंतर एक बघावं म्हणलं की आपण पाटील बायोटेक हे काय आहे, त्याच्यानंतर मी कार्यक्रमाला गेलो आणि ट्रेनिंग हे ते घेतल्यानंतर मला थोडं व्यवस्थित वाटलं किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. म्हणून मी गतवर्षी एक जोडवळ पद्धतीचा ऊस होता की त्या ऊसाला मी सुरुवातीला वापर करून बघितला. त्याचं क्षेत्र जवळपास 54 गुंठे होतं, तर 54 गुंठ्यामध्ये सुरुवातीला मी वापर केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 एकरचंच वापरलं मी. 1 एकरचं कंपनीकडून घेतलं आणि 54 गुंठ्याला वापर केला. तर पहिलं मला त्या क्षेत्रामध्ये सरासरी 40-45 ॲव्हरेजमध्ये 50 टनापर्यंत ऊस निघत होता आणि मी पाटील बायोटेकचा वापर केल्यानंतर त्याच क्षेत्रामध्ये मला 75-75 ॲव्हरेज आलं. सरासरी 25 टन माझा ऊस त्या ह्याच्यामध्ये वाढ झाली आणि म्हणून मी यावर्षी उन्हाळ्यामध्ये एक ऊस लावला आहे हे की सध्या एप्रिलमध्ये त्याला वापर करण्यासाठी मी हे केलं. तर आता सध्या ऊस सरासरी 12-15 कांड्यावर आहे. आता उन्हाळ्यामध्ये थोडं पाण्याची इकडल्या भागामध्ये कमतरता आहे, त्याच्यामुळं ऊसाचं मरीचं प्रमाण थोडं झालं होतं मध्ये आणि त्याच्यामधून एक माझ्याकडं सरासरी 6-7 एकर ऊस आहे. 20 अंदाजात टनेजमध्ये फरक पडला असं मला वाटतं की पहिलं जी 40-45 येत होतं 70 ॲव्हरेज झालेत आणि याच्यामधून बेनिफिटचं प्रमाण जे आपल्याला राहणार आहे हे निव्वळ नफ्यामध्ये शिल्लक राहायला लागलेलं आहे की आपण पहिल्या जुन्या पद्धतीनं जी शेती करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला ऊसाला सरासरी एक खर्च खताचा आहे ते म्हणलं तर 10-10.5 हजार रुपयापर्यंत जातो आणि पाटील बायोटेकचा वापर केल्यामुळं खर्चामध्ये थोडी वाढ झाली की 15-16 हजारापर्यंत सरासरी सगळे हे झाले. त्याच्या ड्रेचिंग आहेत ही आहेत 21 दिवसाला आणि कंपनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते, काही कुठली अडचण असली तर आपल्याला कंपनी सांगते किंवा फोन नंबर दिलेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर त्यांच्या त्या शिफारशीनुसार त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही सध्या शेती करीत आहे. तर ह्याच्यामुळं बराच आमच्या उत्पन्नामध्ये फरक पडला. 1-6-7 एकरमध्ये 1.5-2 लाख रुपयाचा निव्वळ नफा आगाऊचा राहिला. सुरुवातीला ज्यावेळेस आपण खतं वापरायचो त्यावेळेस आपण असं म्हणजे कुठलं ठराविक आपल्याला कल्पना नव्हती की ह्या पिकासाठी आपल्याला एवढं स्फुरत द्यावं लागेल, नत्र द्यावं लागेल, पालाश द्यावं लागेल. त्याच्यामध्ये कंपनीनं एक नियम घालून दिले किंवा यावेळेस पिकाला तुम्हाला जर ऊस लावायचा असेल तर ऊस लावण्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला रानात ह्या पाटील बायोटेकचे जे आहेत खतं ते आणि तुमचे आपले जे नत्र स्फुरत पालाशचे आहेत ते पाटील बायोटेकमध्ये रिलिजर, ह्युमॉल आणि कॅलनेट असे 3 पद्धतीचे ते हे देतात आणि ते आपल्या खतास बरोबर मिसळून आपण सुरुवातीला जमिनीत पसरून देऊन नंतर आपण सरी काढली. तर आम्हाला शंका आली किंवा इतक्या 1-1 महिन्यानं अगोदर हे खतं टाकायची काय आवश्यकता आहे, तर त्यांनी ते सांगितलं किंवा ज्यावेळेस त्याचं विघटन होतं आणि ज्यावेळेस मुळं सुरुवातीला येतात तर सुरुवातीला अन्नाची आवश्यकता आहे. पण ते कंपनीनं जी माहिती दिली आम्हाला की ताण लागल्यावर त्याला पाणीच द्यावं लागेल, अन्नाची काही आवश्यकता नाही, तर त्या पद्धतीनं आम्ही कंपनीच्या ह्याच्यावर केलं आणि माझं इतर शेतकऱ्यांना आव्हान आहे किंवा त्यांनीसुद्धा वापरून 1 एकरचं बघावं आणि ज्यावेळेस विश्वास बसेल त्यावेळेस त्यांनी वापरावं. तर माझा विश्वास बसला, मी गेल्या वर्षी वापरलं होतं त्याच्यामुळे याही वर्षी केलं आणि माझं त्याचबरोबर हे सर्व शेतकरी बांधवांना सांगणं मला गरजेचं वाटतं आहे की इतर पिकं असतील, सोयाबीन असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, या पिकासाठी सुद्धा याचा वापर करून
आपलं उत्पन्नामध्ये वाढ करावी. आणि याचा एक दुसरा एक फायदा असा आहे की ह्या खताचा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं की जमिनीची जी भुसभुशीतपणा आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली म्हणजे लक्षात येत आहे. की आपण पहिलं ज्यावेळेस पाणी द्यायचो त्यावेळेस रान असं म्हणजे गच्च यायचं, तर आता पाणी दिल्यानंतर रान थोडं भुसभुशीत आणि मोकळं असं व्यवस्थित यायला लागलेलं आहे. मी जवळपास 10-15 वर्षापूर्वीपासून शेती करतो, पण 2-4 वर्षामध्ये जवळजवळ परिसरामध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे मी 2-4 वर्षापासून ऐकत होतो. पण प्रत्यक्ष आपणही या एखाद्या एकरचा प्रयोग करायला काय हरकत नाही अशा स्वरूपात गेल्या वर्षी मी प्रायोगिक तत्वावर 1 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केली. ऊस लागवड करायला खूपच उशीर झालेला होता. जानेवारीमध्ये ऊसाची लागवड झाली 20-22 तारखेला. तरीसुद्धा यावर्षी 10 महिन्यात ऊसाचं पीक जवळपास गेले गतवर्षीच्या प्रमाणात. जे काही पूर्वपार शेती पद्धतीनं म्हणजे शेती करत असताना जे ऊस घेतला आत्तापर्यंत मी, त्यापेक्षा 10-20% त्या पिकामध्ये वाढ चांगली मला दिसून आली. त्याच्यामध्ये माझ्याकडे एकूण जवळपास 4-5 एकर ऊस आहे. त्यापैकी मी 1 एकरला पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरलं होतं. तो ऊस 10 महिन्याच्या पिरियडमध्ये गेलेला आहे कारखान्याला. तरीही मला आजपर्यंतच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय त्याच्यापासून टनेजचं ॲव्हरेज निघालं ते 10 महिन्यामध्ये 50 टन एकरी या पुढं मला याचा ॲव्हरेज निघालेला आहे. आणि पारंपरिक पद्धतीने जो बाजूचा ऊस उभा आहे तो ऊस मला 40 पुढं जा म्हणजे होईल की नाही याची काही शाश्वती सांगता येत नाही. यामुळं हे तंत्रज्ञान यापुढेही असंच वापरण्याचा माझा मानस राहील. आणि कधीही आता इथून पुढं शेतीत ऊसाचं पीक घेताना पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करूनच पीक घेण्याचा माझा पूर्ण मानस असेल. इतर शेतकऱ्याकरता माझा एक असा सल्ला असेल की त्यांच्याकडे जी काय 4-5 एकर शेती आहे तर त्यांनी जर प्रायोगिक तत्वावर 1-2 एकरला तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेतीचा म्हणजे शेती करण्याकडे कल केला तर त्यांच्याकडे जे काही उत्पन्न कमी येत कमी असल्यामुळं त्यांचं जे कर्जबाजारीपणा ते त्यांच्यावर असायचा नेहमी, ते उत्पन्न वाढल्यामुळं ते शेत समोरचे शेतकरी कर्जबाजारी राहणार नाहीत हे माझं नक्की मानस राहील त्यांच्या बाबतीत.